नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एक्झाम स्टडी ग्रुप या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून क्लिक करून लगेच नवीन अपडेट मिळवा नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या नवीन व्हिडिओमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे तर विद्यार्थी मित्रांनो मी आपणासाठी कनिष्ठ लिपिक भरती संदर्भात एक महत्त्वपूर्ण अपडेट घेऊन आलो होतो विद्यार्थी मित्रांनो ही नवीन अपडेट निघालेली आहे महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागामार्फत विद्यार्थी मित्रांनो ही नवीन अपडेट जारी करण्यात आली आहे त्या संदर्भात आपण ह्या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे ही महत्त्वपूर्ण अपडेट समजून घेणार आहोत विद्यार्थी मित्रांनो ही नवीन अपडेट निघालेली आहे दिनांक बावीस जुलै दोन हजार एकवीस रोजी तर यामध्ये सविस्तरपणे आपण ही नवीन अपडेट आता सविस्तरपणे समजून घेऊयात सुरू करूया तत्पूर्वी विद्यार्थी मित्रांनो मी आपणा सांगू इच्छितो की जर आपण एक्झाम स्टडी ग्रुप हा टेलिग्राम चॅनल जर सबस्क्राईब केला नसेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे त्यावर जाऊन आपण टेलिग्राम चॅनलला सबस्क्राईब करून घेऊ शकता जेणेकरून शासनाच्या विविध भरती संदर्भात नवनवीन अपडेट आपल्याला या टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध होतील तर विद्यार्थी मित्रांनो आता पण बघूया क्रिस्टल लिपिक संदर्भात ही महत्त्वपूर्ण अपडेट विद्यार्थी मित्रांनो आता शंभर टक्के विद्यार्थी मित्रांनो ही क्रिस्टल लिपिक पदांची भरती होणार आहे आणि यासाठी विद्यार्थी मित्रांनो वित्त विभागाची शंभर टक्के याला मान्यता मिळालेली आहे तर चला विद्यार्थी मित्रांनो आता आपण सविस्तरपणे समजून घेऊया तर विद्यार्थी मित्रांनो प्रति सचिव महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ बालचित्रवाणी शेजारी आघारघर रिसर्च इन्स्टिट्यूटच्या मागे भांबुर्डा नगर पुणे तर विषय अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो यामध्ये कनिष्ठ लिपिक संवर्गातील सरळ सेवा पदभरतीबाबत तर विद्यार्थी मित्रांनो आता आपण बघितलंच आहे की कनिष्ठ लिपिक संवर्गातील सरळ सेवा पद भरतीबाबत हे पत्र शालेय शिक्षण व क्रीडा विभागामार्फत विद्यार्थी मित्रांनो जारी करण्यात आला आहे त्याचा संदर्भ अशा प्रकारे आहे की शासनाचे सह क्रमांक दिनांक एकवीस जून दोन हजार एकवीसचे विद्यार्थी मित्रांनो हे पत्र आहे सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय क्रमांक सुद्धा यामध्ये दिला आहे तर उपरोक्त विषयावरील संदर्भनीय क्रमांक एक येथील पत्र नवी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ व विभागीय मंडळातील कनिष्ठ लिपिक संवर्गातील भराव्याच्या एकूण दोनशे सहासष्ट पदांपैकी पन्नास टक्के पदे सामान्य प्रशासन विभागाच्या दिनांक एकतीस मे दोन हजार एकवीसच्या शासन निर्णयानुसार भरण्यास मान्यता देण्यात आली होती तर या विद्यार्थी मित्रांनो यामध्ये स्पष्ट यांनी उल्लेख केला आहे की महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ व विभागीय मंडळातील कनिष्ठ लिपिक संवर्गातील भराव्याच्या एकूण दोनशे सहासष्ट पदापैकी पन्नास टक्के पदे सामान्य प्रशासन विभागाच्या दिनांक एकतीस मे दोन हजार एकवीसच्या शासन निर्णयानुसार भरण्यास मान्यता देण्यात आली होती तर आता असं आहे की महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ व विभागीय मंडळातील कनिष्ठ लिपिक संवर्गातील भराव्याच्या एकूण दोनशे सहासष्ट पदांपैकी पन्नास टक्के पदे भरण्यास याद्वारे मान्यता देण्यात येत आहे आणि सामान्य प्रशासन विभागाच्या संदर्भ निय क्रमांक दोन येथील दिनांक एकतीस मे दोन हजार एकवीसच्या शासन निर्णयातील तरतुदीनुसार पुढील आवश्यक कार्यवाही आपल्या स्तरावरून करण्यात यावी तर यामध्ये सर्व म्हटला विद्यार्थी मित्रांनो की एकूण दोनशे सहासष्ट पदापैकी उर्वरित पन्नास टक्के पदे भरण्यास याद्वारे मान्यता देण्यात येत आहे म्हणजे दोनशे सहासष्ट पदे भरण्यास विद्यार्थी मित्रांनो पन्नास टक्के मान्यता देण्यात येत आहे आणि सामान्य प्रशासन विभागाच्या संदर्भ निय क्रमांक दोन येथील दिनांक एकतीस मे दोन हजार एकवीस च्या शासन निर्णयातील तरतुदीनुसार पुढील आवश्यक ती आपल्या कार्यवाही आपल्या स्तरावरून लवकरात लवकर करण्यात यावी तर राजेंद्र पवार सहसचिव महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो हे पत्र जारी करण्यात आलं आहे आणि प्रत विद्यार्थी मित्रांनो ऐकतो शिक्षण महाराष्ट्र राज्य माध्यमिक पुणे तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आता दोनशे शासन पदांपैकी उर्वर पन्नास टक्के भरण्यास मान्यता देण्यात आली आहे तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो कनिष्ठ लिपिक संवर्गातील सरळ सेवा पदभरतीबाबत विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागामार्फत हे नवीन पत्र जारी करण्यात आलं आहे तर विद्यार्थी मित्रांनो हा जर व्हिडिओ आपणास आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि आपल्या विद्यार्थी मित्रांपर्यंत ही नवीन अपडेट शेअर करायला अजिबात विसरू नका असेच नवीन नवीन अपडेट मिळवण्यासाठी विद्यार्थी मित्रांनो एक्झामसाठी कृपया टेलिग्राम चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद